गरवारे क्लबवर भाजपाची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. भाजपा आमदारांची ही बैठक सध्या गरवारे भवन इथे होती आणि या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अर्थातच या बैठकीकडे लक्ष आहे कारण काही वेळापूर्वी प्रसिद्ध माध्यमांबरोबर देवेंद्र फडणवीस ते बोललेत, त्यानंतर आता आमदारांबरोबर काय नेमकं बोलत आहेत, त्यांचं मोराल कशा पद्धतीनं बूस्टअप करणार आहेत, मनोधैर्य कशा पद्धतीनं वाढवणार आहेत हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. भाजपच्या गोटात देखील आता हालचाली पुन्हा एकदा दिसून येत आहेत. मुख्यमंत्रीपदाचा आज राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस भाजपा आमदारांची एक बैठक घेत आहेत आणि गरवारे क्लबवर ही भाजपची महत्त्वाची बैठक सुरू आहे. आणखी सविस्तर माहिती या ठिकाणची घेऊया. आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या बरोबर आहेत. अमित, गरवारे क्लबवर भाजपच्या आमदारांची बैठक होती आणि मार्गदर्शन करणारे देवेंद्र फडणवीस, काय नेमकं आता या बैठकीचं औचित्य, काय मुद्दे? आता बैठक हा एक सोपस्कार भाजपसाठी राहिलेला आहे कारण उद्याची रणनीती ठरवण्यासंदर्भातली ही बैठक खऱ्या अर्थानं आयोजित करण्यात आली होती. मात्र दुपारी एकीकडे अजित पवारांचा राजीनामा आला आणि मग स्वतः फडणवीस यांना राजीनामा देण्यापलीकडे कुठलाही मार्ग उरला नव्हता. तेव्हा दुपारीच खरं त्या बैठकीचं महत्व संपुष्टात आलं. मात्र एका अर्थानं विधानसभेचं एक दिवसाचं अधिवेशन का होईना आता सुरू होणार आहे, शपथविधीचा सोहळा असणार आहे आणि अर्थातच हंगामी अध्यक्ष हा भाजपचाच त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे कशा पद्धतीनं उद्या कामकाज चालेल किंवा कशा पद्धतीनं उद्या व्यूहरचना आखायची त्यानिमित्ताने का होईना सरकारला कोंडीत पकडायचं का याची चर्चा या ठिकाणी होणार आहे. आणि अर्थातच ज्या पद्धतीनं राजीनामा दिला गेलेला आहे, सत्ता भाजपच्या हातातून गेलेली आहे, त्याबद्दलची माहिती, त्याबद्दलचं मार्गदर्शन, नक्की कारण, पक्षाची भूमिका या बैठकीत भाजपच्या आमदारांसमोर मांडली जाणार आहे. अगदी अमित, कोणकोण या बैठकीसाठी सध्या उपस्थित आहेत आमदारांबरोबर, आणखी कोणी ज्येष्ठ नेते किंवा दिल्लीतून देखील कोणी आलेले आहेत का? अनुपमा, एकतर फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असतील, भाजपचे जे माजी मंत्री आता म्हणता येईल गिरीश महाजन असतील किंवा इतर मंत्री असतील, पंकजा मुंडे असतील, तावडे असतील किंवा त्याचबरोबर पदाधिकारी असतील, संघटन मंत्री असतील आणि बहुतेक सर्व आमदार या आता बैठकीला उपस्थित आहेत. आणि नेमकं पक्षाला जो काही धक्का गेल्या 3 दिवसामध्ये बसलेला आहे, म्हणजे शनिवारी सत्तेमध्ये आल्यावर किंवा फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर एक वेगळं वातावरण पक्षामध्ये निर्माण झालं होतं, ते आता 3 ते 4 दिवसामध्ये पूर्णपणे बदललेलं आहे. त्याबद्दलची भूमिका सांगणं हा एक सोपस्कार या बैठकीत राहिलेला आहे. त्यामुळे पराभवाचं नेमकं किंवा राजीनाम्याचं नेमकं वेगळं कारण या बैठकीच्या माध्यमातून फडणवीस आमदारांना काय सांगतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल. आता खऱ्या अर्थानं भाजप आता विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहे, तर विरोधी पक्षाची मानसिकता सुद्धा आता एक प्रकारे भाजपच्या आमदारांची तयार करावी लागेल आणि त्या दृष्टीने हा सगळं मार्गदर्शन या बैठकीत केलं जाणार आहे. अरे अमित, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या बैठकीवर अशाच लक्ष कायम ठेवून राहा.